आपण थोडंसं या सगळ्या गोंधळातून बाजूला होऊन विचार केला पाहिजे. फार प्रवाह जोरात असताना कुठेतरी आपण थांबलं पाहिजे आणि हे विचार करताना हिम्मत लागते. कारण राजकारणामध्ये मंचावर जाऊन सांगणं, पत्रकार परिषदेमध्ये सांगणं की मी एक ब्रेक घेते, मला नाही वाटत इतिहासात आत्तापर्यंत कोणी केलेला असेल. हा ब्रेक अत्यंत महत्त्वाचा होता. याच्यात मी काही सुट्टीला गेले नाही, काही रिकामी आराम केला नाही, काही नाही. मी प्रचंड वाचन केलं, प्रचंड आध्यात्मिक काम केलं, प्रचंड विचार केले, प्रचंड माझा अभ्यास जेवढा आहे त्याचा बांधण्याची मोठ प्रयत्न केला आणि शिवशक्ती परिक्रमा मी जाहीर केली. योगायोगाने शिवशक्ती परिक्रमा ही भगवान बाबा जयंतीच्या दिवशी म्हणजे 4 सप्टेंबरला योगायोगाने आम्ही सुरू केली. आणि मी म्हणलं आदल्या दिवशी की भगवान बाबांची जयंती आहे म्हणजे त्यांचेसुद्धा आशीर्वाद मिळाले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करूनच ती मी परिक्रमा सुरू केली आणि मग शिवशक्तीच्या समोर मी नतमस्तक झाले. खरं सांगते, छत्रपती शिवरायांना असं आपण ऐकत आलो आहे, आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवरायांना भवानीचं एक आशीर्वाद होता. भवानी तलवार तुळजाभवानी त्यांना दिली होती. जेव्हापासून मी तुळजापूरवरनं निघाले माझ्या परिक्रमेचा सूरच बदलला आहे. एकदम जणू काही प्रत्येकाच्या अंगात भवानी संचारली आहे अशा प्रकारे उत्साहाने सगळीकडे स्वागत होतं.